नमस्कार, बऱ्याच महिलांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे की मी नेहमी वजन नियंत्रित करण्यामध्ये महिलांना पाण्यावर फोकस खूप करायला लावते, त्याच्या मागचं कारण काय आहे, पाणी पिल्याने असं काय होते आणि पाणी कमी पिल्याने नेमकं आपलं वजन कसं वाढते ते मी आज तुम्हाला सर्वांना सांगायला आली आहे आणि किती प्रमाणात पाणी प्यायला हवं हा सुद्धा खूप महिलांचा प्रश्न आहे. जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करत आहोत किंवा आपण आपल्या स्वतःला दिसत आहे की आपण मेंटेन नाही आहोत, तर मी नेहमी महिलांना ही गोष्ट सांगत असते की तुम्ही पाणी व्यवस्थित प्या. पाणी कमी पिल्यामुळे काय होतं की पाणी जेव्हा आपण कमी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये असे काही हार्मोन्स तयार होतात की ते हार्मोन्स आपल्या फॅट्सला वाढवायला लागतात. तर नेमकं काय होते, जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अशा काही क्रिया होतात की पाणी कमी पिल्यामुळे शरीर जे आहे ते डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट शरीर झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पिलेल्या पाण्याचा एका ठिकाणी साठा करून घेतला जातो, जेणेकरून शरीराला थोड्या थोड्या वेळानेच तो दिला जाईल, कारण की व्यवस्थित प्रमाणात तुम्ही पाणी पित नाही आहात. त्यामुळे शरीरामधले विषारी जे घटक आहेत तर ते घटक शरीराबाहेर पडत नाही आहेत कारण की पाणी कमी पिलं जात आहे. त्याचप्रमाणे शरीरातली उष्णता वाढत आहे, शरीरामध्ये पित्त वाढते. खूप वेळेस पाणी कमी प्यायची सवय लागते, पाणी न पिण्याची सवय लागते, त्यामुळे महिलांना जेव्हा तहान लागते तेव्हा त्यांना हे कळतच नाहीये की आपलं शरीर पाणी मागत आहे, कुठल्याही प्रकारचं जेवण नाही मागत आहे. पण महिलांना सवय झालेली आहे की काहीतरी फील झालं की काहीतरी खायचंय. पण जर तुम्ही नेहमी पाणी पित राहिलात, खूप नाही म्हणत आहे मी, अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी हे प्रमाण अतिशय योग्य आहे. जर तुम्ही अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिण्याचं प्रमाण तुमच्या दिनचर्येत ठेवलं तर तुम्हाला जी एक्स्ट्रा भूक लागण्याचं प्रमाण आहे ते कंट्रोल होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचे फॅट्स वाढणार नाही. त्याचप्रमाणे शरीरामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये हीट तयार होणार नाही आहे, चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही आहेत आणि तुमच्या बॉडीवर एक्स्ट्रा फॅट जमा होणार नाही. पाणी जास्त पिल्यामुळे आपण हायड्रेट राहतो आणि हायड्रेट राहिल्यामुळे आपण फ्रेश राहतो आणि आपण नेहमी सुस्त राहत नाही. म्हणून पाणी व्यवस्थित प्यायचे, सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या, काहीच ॲड न करता. भरपूर जण म्हणतात पाण्यात हे ॲड करा ते ॲड करा, काहीच ॲड नका करू, एक पूर्ण प्लेन ग्लास पाणी प्या. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी इथे सगळ्या महिलांना सांगेल की जेव्हा आपण व्यवस्थित पाणी पितो तेव्हा अवेळी आणि अवकाळी लागणारी जी भूक आहे ती भूक आपल्याला नियंत्रित होते. म्हणून मी नेहमी सांगते की जर आपल्याला वजन नियंत्रित करायचं आहे तर पाणी योग्य प्यायला हवं, स्वतःला सवय लावून घ्या. जर तुम्ही पाणी योग्य प्रमाणामध्ये पिलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा बनणारे फॅट हीट्स आहेत आणि परत आपल्या ज्या वेगळ्या वेगळे मूड्स होत राहतात की आता मला हे खायचंय ते खायचंय, तर ते पाणी न पिल्यामुळे होतात. कारण की आपल्याला असं वाटतंय की आपल्याला भूक लागली म्हणून आपण काहीतरी खावं, पण तुम्ही त्यावेळेला पाणी पिऊन बघा, तुम्हाला नक्की त्या वेळेवर त्या गोष्टीवर कंट्रोल होणार आहे आणि तुम्ही काहीही खाण्याकडे वळणार नाही आहे. सकाळी उठल्यावर कोमट ग्लास पाणी प्या, अर्ध्या तासानंतर पुन्हा एक ग्लास कोमट पाणी प्या आणि त्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्या तासाला अर्धा अर्धा ग्लास पाणी पित राहा. यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहतात, शरीरात आळसपणा येत नाही. म्हणून आपण दिवसभर नुसते लोळून राहणं, पडून राहणं, कामं न करणं ह्या गोष्टी होत नाही. पाणी व्यवस्थित पिल्यामुळे एक फ्रेशनेस राहतो आणि त्यामुळे आपण ॲक्टिव्ह राहतो, दिवसभर आपण काही ना काही काम करतो, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे फॅट्स कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न होत आहेत. म्हणून मी नेहमी महिलांना सांगत असते की काय कारण आहे जेव्हा तुम्ही फॅट लॉस वेट लॉस करण्याचा विचार करत आहात, तुम्ही योगा एक्सरसाइज नाही करू शकत आहात, बाहेर चालायला फिरायला जाऊ शकत नसाल, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीरात व्यवस्थित ठेवा. अति जास्त पाणीही पिऊ नका आणि अति कमी पाणीही पिऊ नका. अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी प्या, सकाळी व्यवस्थित पाणी प्या आणि संध्याकाळ जशी जशी होते ते तसं तसं पाण्याचं प्रमाण जे आहे ते पाण्याचं प्रमाण कमी करा. बघा, जर तुम्ही 7 दिवस व्यवस्थित पाणी पिलं तर तुमचा चेहरा अतिशय ग्लो करणार आहे, तुमचे फॅट्स कमी झालेले दिसतील, तुम्हाला तुमच्या शरीरावरची चरबी लवकर कमी झालेली दिसते, त्याचप्रमाणे तुमचा हेअर फॉल सुद्धा कमी होतो. खूप महिलांना हेअरफॉल होण्यामागे पाणी कमी पिणं हे लक्षण सुद्धा कळून येत नाही. म्हणून पाणी व्यवस्थित प्या, पाणी पिल्यामुळे तुमचा हेअरफॉल थांबणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर अतिशय चांगला ग्लो येणार आहे, चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारच्या पिंपल्स येणार नाही आहे, डार्क सर्कल्स कमी होतील आणि त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचे फॅट्स सुद्धा लवकर बर्न होतील, म्हणजे तुम्ही लवकरात लवकरच
तुमचे जे फॅट्स आहेत ते फॅट्स कमी कराल. हे सेशन कसं वाटलंय ते मला नक्की सांगा. आणि हो, आज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन आहे. ते सेशन आहे की आपली साडी आणि त्यावरची ज्वेलरी कोणत्या कार्यक्रमाला जाताना कशी निवडावी, त्यावरचं सेशन आहे. दुपारी वेट लॉस, फेस फॅट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरचे फ्री सेशन्स घेतले जातात. अतिशय एकदम फ्री असतात, त्याचे कुठलेच चार्जेस नसतात. तुम्हाला पण ते सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि दुपारचे फ्री सेशन्स नक्की बघा. आणि हो, उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन सेशन. आणि ते सेशन हे आहे की खूप जण म्हणतात की नाश्ता का करावा आणि नाश्ता केल्यामुळे वजन कसं कमी होते ह्याबद्दलची माहिती आणि नाश्ता नेमका कशा स्वरूपाचा असावा याबद्दलची माहिती मी तुमच्यासाठी उद्याच्या सेशनमध्ये घेऊन येत आहे. तर अशाच सेशनसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि हे सेशन कसं वाटले कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आणखीन सेशन्स कुठले हवे असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्यावर नक्की सेशन घेईन. थँक्यू.